असा आपल्या स्वतःचा त्याग करत असतात असं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज आपल्याला त्यांच्या पराक्रमच माहीत असून चालणार नाही हा यात मागची भूमिका सुद्धा महत्वाची आहे आता शिवाजी महाराजांचा स्त्री विषयक जो दृष्टिकोन होता हाही फार महत्वाचा आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुम्हाला राजाच्या पाठराची गोष्ट माहीत असेल ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या मुलीच्या पदराला हात येणं घातला त्यावेळी शिवाजी महाराजांनी आदेश दिला की त्या राजाच्या पाठराला तात्काळ अटक करून आमच्या समोर हजर करा आणि त्याला शिक्षा दिली ज्यावेळी तो ऐकत नव्हता गुणवत्तपणे म्हणायला होता की तुम्ही कुठले राजे आम्ही तो राजे त्यावेळी राजांनी ऐकून घेतलं आणि सरळ म्हटलं याचा चौरंगा करा याचे हात पाय कलम करा आणि याला चौकट ठेवा ठार मारून सांगितलेलं नाहीये का ठेवा कारण येणाऱ्या जाणाऱ्याला दिसलं पाहिजे की याची हालत काय झालेली आहे आणि त्याची दहशत इतरांच्या मध्ये बसली पाहिजे त्यामुळे आयुष्यामध्ये असं करण्याचं कृत्य करणारा कुणी माणूस असेल तर तो पुन्हा ते करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा स्त्रीच्या वाटेला लागणार नाही म्हणून मराठ्यांच्या देवाऱ्यांनी देवता म्हणून स्त्रीकडे पाहिलं जातो एवढा जबरदस्त मोठा दृष्टिकोन स्त्रियांच्याकडे बघण्याचा राजांनी दिलेला पण आज देशामध्ये जर पाहिलं तर स्त्रियांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला दिसत नाहीये स्त्रियांच्या मध्ये तो कॉन्फिडन्स अजून ज्या पद्धतीनं पाहिजे काही ठराविक स्त्रिया सोडल्या तर तो आलेला दिसत नाही आहे मग याला काय म्हणायचं आपण शिक्षण घेत आहोत याच्यामधून फक्त आपण पुस्तकं वाचली ती पाठ केली आणि पेपर मध्ये लिहिली आणि जास्त मार्क्स मिळवले रिमेंबर राईट अँड फॉरगेट इट दॅट इज फॉर एज्युकेशन याला एज्युकेशन म्हणायचं का याला एज्युकेशन म्हणता येईल याला काही अर्थ नाही तुम्ही जर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करून नाही शकला असाल तर तुम्ही हजारो पदव्या घ्या त्या पदव्यांना काही अर्थ नाही ते फक्त तुमचे पेपर्स असतील काही त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे आजच्या दिनी तुम्ही संकल्प केला पाहिजे की मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एक मी स्त्री असेल किंवा एक मी पुरुष असेल मला सुद्धा राजांच्याकडून काही ना काही एक का गुण असेल हा मी तो घेईन आणि मी माझ्या आयुष्यामध्ये माझी जोत तेजस्वी करेन पण एकाच पेटणार नाही इतरांना सुद्धा पेटवण्याचं मी काम करेन आणि हाच माझा उद्देश माझ्या जीवनात असेल अशी ज्यावेळी आपल्या समोर एक प्रतिज्ञा असते त्यामुळे आपण समाजाचाही विकास करत असतो आणि आपल्या कुटुंबाचाही विकास करत असतो मित्रांनो त्यामुळे आपण स्वस्वार्थी जिजाऊ मासाहेबांनी राजांना सांगितलेलं होतं जर स्वतःसाठी जगलास तर मेलास इतरांसाठी जगलास तरच जगलास आणि तो त्यांनी मंत्र पाळलेला आहे आदिलशहाच्या दरबारामध्ये शहाजी राजांनी ज्यावेळी शिवाजी महाराजांना लहान असताना 10 वर्षाच्या आसपास वय असताना घेऊन गेलेले आहे आदिलशाहीच्या दरबारामध्ये आदिलशाह बसलेला होता आणि तिथं त्याचे काही सरदार बसलेले होते आणि तिथं नृत्य करायला असत शिवाजी महाराज असे अडूच पडद्याच्या आडून असं